उलडींच्या सुरुवातीला एक मोठी बातमी डोंबिवलीतून येते. डोंबिवलीतल्या पाणी प्रश्नावर भाजपचे नगरसेवक आक्रमक झालेत. अधिकाऱ्यांनी उलट सुलट उत्तर दिल्यामुळे नगरसेवक मोरेश्वर भोईर हे नाराज झाले. केडीएमसीच्या ई प्रभागात त्यांनी कार्यकर्त्यांसह गोंधळ घातल्याची बातमी येते. पालिका परिसरात त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. मोरेश्वर भोईर हे भाजपचे नगरसेवक आहेत. पाणी प्रश्नावरून ते आक्रमक झाले आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पालिका परिसरात गोंधळ घातलेला आहे. ठिय्या आंदोलन केलेलं आहे. ही दृश्य आपण बघत आहात. डोंबिवली पालिका परिसरात केडीएमसीच्या आवारात ठिय्या आंदोलन त्यांनी केलेलं आहे. अधिकाऱ्यांनी उलट सुलट उत्तर दिल्यामुळे नगरसेवक मोरेश्वर भोईर हे नाराज झाले. आमचे रिपोर्टर आतिश भोईर आपल्यासोबत आहेत. आतिश, काय नेमकं कारण होतं? असं काय पाणी प्रश्नावर उलट सुलट उत्तर अधिकाऱ्यांनी दिलं? पंकज, महानगरपालिकेमध्ये 27 गावं येतात. 27 गावामध्ये खूप दिवसातून पाणी नसल्यामुळे जे बीजेपीचे नगरसेवक आहेत मोरेश्वर भोईर हे ई प्रभागामध्ये गेले असता तिकडचे उप अभियंता आहेत योगेंद्र राठोड म्हणून त्यांना भेटले. त्यावेळेला त्यांची भाचाबाजी झाली. मोरेश्वर भोईर हे यांच्या अंगावरती फाईल फेकली असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे हा खूप मोठा गोंधळ झालेला आहे आणि सर्व नगरसेवकही तिथे तिथे पोहोचले आणि त्या ठिय्या आंदोलन केले. त्याच्यामध्ये आता शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा उतरलेले आहेत त्या ठिय्या आंदोलनासाठी. तर आता हा प्रश्न खूप आता वाढत चाललेला आहे की जोपर्यंत योगेंद्र राठोड जे आहेत उप अभियंता पाणी पुरवठा विभागाचे त्यांना निलंबित करावे कारण की त्यांनी शिवीगाळ केलेली आहे, त्यांच्या अंगावर फाईल फेकली असा आरोप भाजपाचे नगरसेवक जे भोईर आहेत त्यांनी केलेला आहे. पंकज, धन्यवाद. आतिश, या संदर्भात तुमच्याकडनं आम्ही अपडेट घेत राहू. पालिकेबाहेर ठिय्या आंदोलन केलेलं आहे. भाजपचे नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं